बाळा, आम्ही आज तुला पैशाचे रहस्य सांगणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघून आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नकोस. बाळा, निसर्गाने प्रत्येकाला जसे समान शरीर समान संधी दिली आहे, तसेच या ब्रह्मांडाने सर्वांच्या हातात पैसा दिलेला आहे. लोकांना वाटते की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे असे लोक खूप वाईट असतात, किंवा जे लोक दुसऱ्याचा हडपून खातात तेच पैसेवाले असतात. तर हे अगदी चूक आहे. त्यांचे स्वभाव तसे असतीलही यात काही शंका नाही. पण महत्त्वाचे काय आहे तर तू हे समजून घे की पैसा ही सुद्धा एक ऊर्जा आहे. माता लक्ष्मी कोण आहे? ती एक देवी आहे, एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे. माता लक्ष्मी म्हणजे शुक्रग्रह, आणि शुक्र तर सगळ्यांच्याच पत्रिकेत असतो. मग त्याचा प्रभाव काहीही असो, तुमच्या पत्रिकेत काहीही असो, पण भाग्य बदलण्याचं सामर्थ्य तुझ्या हातात आहे हे विसरू नकोस. पत्रिकेतील भविष्य हे तर मानवनिर्मित कॅल्क्युलेशन्स आहेत. जसे लोक चुकू शकतात तसं त्यांचं कॅल्क्युलेशनसुद्धा चुकू शकतं. म्हणून पत्रिकेतल्या ग्रहांवर जास्त अवलंबून राहू नको. आपण देवीचा मंत्र म्हणतो, त्या देवीला बुद्धिरूपेनं, निद्रारूपेनं, शुधारूपेनं, छायारूपेनं, शक्तिरूपेनं, तृष्णारूपेनं, शांतिरूपेनं, श्रद्धारूपेनं, कांतिरूपेनं, लक्ष्मीरूपेनं संस्थिता असे म्हणतो. का? कारण ती शक्ती आहे. ती साक्षात या पृथ्वीवर ऊर्जेच्या रूपात भ्रमण करते. मग सांग, तू त्या ऊर्जेचा वापर करत नाहीस आणि मग म्हणतोस की स्वामी, मी इतके कष्ट करूनसुद्धा माझ्याजवळ पैसा का नाही? मी गरीब का आहे? तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहू. त्यासाठी तुला काही नियम पाळावे लागतील, तरच तू श्रीमंत होशील, अब्जाधीश होशील. पण त्यासाठी तुला सातत्य ठेवावं लागेल, तरच अशक्यही शक्य होईल. चमत्कार घडायला वेळ लागतो, पण हा चमत्कार नसून एक वैज्ञानिक रहस्य आहे जे आम्ही तुला सांगणार आहोत. पहिला नियम आहे प्रेम. हे जग, हे ब्रह्मांड परमेश्वराने प्रेमाने बनवलं आहे, त्यामुळे प्रेम या प्रत्येक गोष्टीचा आधार आहे. मग ते तुमचं शरीर असो, निसर्ग असो किंवा पैसा असो, पैशावर प्रेम पाहिजे, आपुलकी जिव्हाळा पाहिजे. याचा अर्थ असा नाही की लोभ मोह पाहिजे. लोभ मोह अहंकार हे तुम्हाला पैशापासून दूर करतात. निस्वार्थ प्रेम पैशावर हवं. जरी तुमच्या खिशात फक्त 20 रुपये असले तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. पैशाचा कधी तिरस्कार करू नये. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीविषयी कधी वाईट बोलू नये. कमी पैसे जरी असले तरी म्हणावे की मी खूप सुखी आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे. ही भावना मनात असावी, लोकांना बोलून दाखवू नये. मनात पैशाविषयी समाधान, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा पाहिजे. तरच महालक्ष्मी आई, जी सगळीकडे चंचलपणे भ्रमण करते, ती सगळीकडे लक्ष ठेवते. जो कमी पैसे असतानासुद्धा पैशाविषयी सकारात्मक बोलतो त्याच्याकडेही पैशाची ऊर्जा आकर्षित होते. मग हळूहळू पैशाचे मार्ग सापडतात, धनसंचय व्हायला सुरुवात होते. तुमची ही सकारात्मक भावना ब्रह्मांडात प्रत्येक शक्तीजवळ जाऊन पोहोचते आणि मग त्या शक्ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रूपात मदत करतात. दुसरा नियम आहे प्रचुरता. प्रचुरता म्हणजे अफाट पैसा. कधीही असे म्हणू नये की मी गरीब आहे, माझ्याकडे कमी पैसे आहेत. कोणालाही पैशाविषयी काही सांगू नये, पण मनात मात्र ही भावना असावी की माझ्याकडे अफाट पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे. इतका पैसा आहे की कितीही खर्च केला तरी कमीच आहे. जेव्हा तुम्ही अफाट पैशाचा विचार करता तेव्हा अफाट पैशाची ऊर्जा तुमच्या घरात, मनात, शरीरात संचार करते आणि ब्रह्मांडाला हा संदेश पोहोचतो. ब्रह्मांड तेच देते जे तुम्ही मागता. म्हणून कधीही जास्तच मागा म्हणजे जास्तच मिळेल, कमी मागाल तर कमी मिळेल. तिसरा नियम आहे विचार बदलणे. बाळांनो, विचार बदला. संकुचित भाव पैशाविषयी ठेवू नका. पैसा खिशात कमी असो किंवा जास्त, नेहमी तुम्हाला आनंदी वाटले पाहिजे. विचारात खूप शक्ती असते. चांगले विचार, सकारात्मक विचार करणारा अशक्यही शक्य करू शकतो आणि नकारात्मक विचार करणारा शक्यही अशक्य करू शकतो. म्हणून बाळांनो, जरा जपून. पैशाची ऊर्जा चंचल आहे,
पण तुम्ही मात्र पैशाच्या बाबतीत चंचल होऊ नका। तुमचे विचार नेहमी सकारात्मकच असले पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत पैशाविषयी नकारात्मक विचार करू नका। चौथा नियम आहे समृद्धी। समृद्धी ही वेगवेगळी असू शकते। कोणासाठी पैसा, कोणासाठी आरोग्य, तर कोणासाठी मानसिक शांती असू शकते। कोणतीही वस्तू गोष्ट बघून कधीही हे म्हणू नका की मला हे जमणार नाही। नवीन कार, नवीन घर बघून कधी बोलू नका की हे मी कधी घेऊ शकत नाही, तर म्हणा मी हे नक्कीच घेईन। होणार नाही, जमणार नाही हे शब्द तुमची प्रगती थांबवतात। महालक्ष्मी आई अशा लोकांवर रागवते आणि निघून जाते। तिला टिकून ठेवा। कर्ज असेल तर कर्जातून बाहेर येईन असे म्हणू नका। तर आधी हा विचार केला की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, इतका पैसा आहे की हे कर्ज मी सहजपणे फेडू शकेन, मग बघा लक्ष्मीदेवी कशी तुमची मदत करेल। पाचवा आणि शेवटचा नियम आहे दान। दानाने पुण्य मिळतं यात काही शंका नाही, पण जे लोक दानाचा धंदा करतात अशा लोकांना कधी दान करू नका। जो गरजू आहे त्यालाच फक्त दान करा। दान हे 1 रुपयाचं पण असू शकतं, त्यासाठी काही 10,000 खर्च करण्याची गरज नाही। दान हे जेवण, कपडे, छोट्या वस्तू पण असू शकतात। काहीही दान करा स्वतःच्या कृतीने, पण कधीही त्यातून मला पुण्य मिळणार आहे, मला खूप फायदा होणार आहे असा कधीही विचार मनात ठेवू नका। निस्वार्थ केलेले दान कधी कुठे कोणत्या रूपात तुम्हाला पैशाची मदत करेल हे काही सांगता येत नाही। म्हणून निस्वार्थ दान करा। दान देताना चांगली भावना मनात ठेवा। दुसऱ्याचं भलं होईल, दुसऱ्याचं चांगलं होईल ही भावना मनात ठेवा। मग बघा ब्रह्मांड तुमचं कसं चांगलं होईल याची प्लॅनिंग सुरू करेल। बघा ब्रह्मांड तुमचं कसं चांगलं होईल याची प्लॅनिंग सुरू करेल। जे तुम्ही देणार तेच तुम्हाला वापस मिळणार, म्हणून चांगल्या भावनेने दान करा। 1 पटीचे दान 1000 पटीने वापस येईल यात काही शंका नाही। लक्ष्मीदेवी हे बघेल आणि म्हणेल ही व्यक्ती किती दानशूर आहे, मोठ्या मनाची आहे, आणि मग तुमच्या घरात वास करेल। सकारात्मक विचार आणि कष्ट या दोघांशिवाय पर्याय नाही।